दरम्यान फरहान आझमी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेनं चांगलाच समाचार घेतला. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी खडसावलंय. तर उद्धव ठाकरे यांनी अशा लोकांशी युती करून ठेवली आहे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टोला मारलाय. पहिली बात आहे की सर्वोच्च न्यायालयाने इसके ऊपर इतनी साल ये केस लड़ी. अयोध्या का निर्णय कब से हुआ है? इस अयोध्या में हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब पहले भी गए, अब सरकार में आए, मुख्यमंत्री बने, तो भाई आशीर्वाद लेने के लिए दर्शन करने जाना है तो कोई राजनीति खेलने जाना नहीं. अभी तो समस्या का निराकरण हुआ है तो सिर्फ दर्शन करने जाने, जिसको ये भी नहीं समझ में आता उसके ऊपर प्रतिक्रिया देने की क्या आवश्यकता है? कुठं तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेला स्वाभिमान होता, कुठं वाघाचा पराक्रम होता? आज अशा पद्धतीने तुम्ही जर तिथं जाणार असाल तर आम्हीसुद्धा बाबरी मस्जिद बांधायला जाऊ आणि उद्धवसाहेबांनी हे सहन करावं. उद्धवसाहेबांबद्दल निश्चितच आमच्या सर्वांच्या मनात आदर आहे. एक अतिशय उत्तम असे ते व्यक्ती आहे, सहृदयी व्यक्ती आहे. आज त्यांच्याकडे जेव्हा अशा पद्धतीने त्यांचे सहकारी असं भाष्य करतात तेव्हा खरं सांगतो, आता आम्हालाही त्यांनी अशा गोष्टी सहन करणं याबद्दल आमची आता सहानुभूती आहे त्यांच्यासोबत.